शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन। आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन। आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडीज शॉपी विजया मेडिकल जवळ भिटा। आजच भेट द्या। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। पुणे पदवीधर मतदारसंघात काट्याची टक्कर। पदवीधर निवडणुकीत पुरोगामी बसले परस्परांच्या उरावर। पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कधी व्हायची असा प्रश्न पडावा अशी एकेकाळी स्थिती होती। यावेळी पहिल्यांदाच या मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी आणि अटीतटीची होत आहे। महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती कारखान्याचे चेअरमन अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे। तर गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात वर्चस्व असलेल्या भाजपाकडून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्राध्यापक सोमनाथ साळुंके मैदानात उतरले आहेत। त्यांनी गेले वर्षभर मतदारसंघात फिरून बांधणी केली आहे। सर्वात पहिली उमेदवारी वंचितकडून त्यांची जाहीर झाली होती। ते लवकर तयारीला लागले होते। त्यांच्या आधी इतिहास अभ्यासक शिवंत कोकाटे तयारीला लागले होते। राष्ट्रवादीकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती, पण त्यांना ती दिली गेली नाही। उमेदवारी नाही मिळाली तर स्वतःच्या बळावर लढण्याचा निर्धार करत ते मैदानात उतरलेही। त्यांनी पदवीधर मतदारसंघात 2 राऊंड पूर्ण केले आहेत। त्यांची बऱ्यापैकी मोर्चे बांधणी झाली आहे। पदवीधरची निवडणूक म्हणजे साखर कारखान्याची निवडणूक नाही असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारीवर शरसंधान झाले आहे। शरद पवारांनाही उमेदवारीसाठी त्यांनी अनुकूलता दाखवली होती म्हणे, पण शेवटी पवार ते पवार, डोळा एकाला आणि होकार एकाला हे त्यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे। अखेर तसंच झालं। पवार साहेबांनी तिकीट दिलं लाडांना, पण मदत कुणाला करणार? कोकाट्यांचे लाड करणार की लाडांचा लाड करणार ते येणाऱ्या काळातच दिसे। आम आदमी पक्षाच्या वतीने डॉक्टर अमोल पवार मैदानात उतरले आहेत। त्यांच्याही मागे डॉक्टर मंडळी, आपचा शहरी मतदार आणि नवोदय विद्यालयातील पदवीधर हा त्यांचा आधार आहे। भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड हे मातब्बर उमेदवार आहेत। अरुण लाड गतवेळी ताकदीने लढले होते, त्यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या सारंग पाटलांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती। यावेळी सारंग पाटलांनी माघार घेतली आहे, पण अरुण लाड यांनी तयारी केली आहे। संग्राम देशमुख आणि लाडांच्यात गेले अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत। गत विधानसभा वगळता हे दोघेही एकमेकांना ताकद देत आले आहेत। पदवीधरच्या निमित्ताने या 2 मित्र परिवारात टक्कर होणार आहे। यावेळी पदवीधरची निवडणूक नक्कीच अटीतटीची आणि काट्याची होणार यात शंका नाही। कोण कुणाची मतं खाणार, कोण कुणाला भारी ठरणार, कुणाला कोण जड जाणार हे येणाऱ्या काळात समजेल। या निवडणुकीत बऱ्यापैकी पुरोगामी गँग एकमेकांच्या उरावर बसले असं वाटतं आहे। शेवटी याचा फायदा भाजपला झाला तर आश्चर्य वाटायला नको, कारण विभाजन पुरोगामी मतांचेच होणार आहे। पुरोगाम्यांच्यातले आतले व बाहेरचे राजकारण फारच गंभीर आहे। कदाचित पदवीधर निवडणुकीत तेच उफाळून आले की काय असाही प्रश्न पडतो। पुरोगामित्वाची चळवळ ठरावी, घरांची पहिपवण्यांची दुकानदारी झाली आहे। या दुकानदारीतला संघर्ष या निमित्ताने उफाळून आलाय की काय असाही प्रश्न या निमित्ताने पडतो आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर विटा।